मध्ये ज्ञानराज पतसंस्थेचे रौप्य महोत्सव या वर्षी साजरे होत आहे. ज्ञानराज पतसंस्थेच्या सर्व संचालिका आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर सुधाताई कांबळिया यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन होत आहे आणि सरस्वतीचे तिचे विशेष देवता आहे. लेख जगवा अभियान याच्या त्या प्रमुख असून ती चळवळ त्यांची जोरदार चालू आहे. आज जर जगभरातील स्त्रियांकडे पाहिलं तर स्त्रियांनी सर्व क्षेत्रांना साधित करीत करीत पुढे प्रगतीचं पाऊल जोरदारपणे टाकलेलं आहे. प्रशासकीय सेवा, वैद्यकीय क्षेत्र, अभियांत्रिकी सेवा, संरक्षण क्षेत्र, राजकीय, सामाजिक असे अनेक नव्हे सर्वच क्षेत्र महिलांनी काबीज केले आहे. देवांनाही जणू काही खात्री पटली की महिला ही समर्थपणे सर्व कामे करू शकते. म्हणूनच की काय त्यांनी स्वर्गामध्ये सुद्धा धनाचं खातं महालक्ष्मीकडे, ज्ञानाचं खातं सरस्वती देवीकडे, संरक्षणाचं खातं कालिका मातेकडे आणि अन्नाचं खातं अन्नपूर्णी मातेकडे दिलेलं आहे. बाईने असं म्हणू नये, बाईचा जन्म नको शिरीहारी रात्रंदिवस पुरुषांची ताबेदारी, बाईचा जन्म नको देवराया गेले केले कष्ट गेले वाया लेक देऊन पडा पाया. समानतेचं युग आलेलं आहे, आपल्याला व्यासपीठ मिळत आहे, त्याचा पूर्णपणे वापर करून आपण म्हटलं पाहिजे नारी शक्ती का सम्मान, संस्कृती की यही पहचान, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. चार श्रीफळ आणि ज्ञानराज पतसंस्थेचे कृतीचिन्ह प्रदान करण्यात येत आहे. नमस्कार. ज्ञानराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या रौप्य महोत्सवी उत्सवाच्या निमित्ताने स्त्री जन्माचे स्वागत करा या विषयावर आयोजित केलेल्या या विशेष सभेमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. सर्वप्रथम परमपूज्य ज्ञानेश्वर माहुली यांच्या चरणी श्रद्धापूर्वक वंदन करते, नमस्कार करते, माझे श्रद्धा सुमन त्यांच्या चरणी मी अर्पण करते. ज्या स्थळी आपण इथे बसलेलो आहोत हे स्थळ, हे गाव, हा परिसर याला तीर्थक्षेत्र म्हटलं पाहिजे आहे, कारण ज्ञानेश्वर माऊलीचा पदस्पर्श या परिसराला झालेला आहे, या गावाला झालेला आहे. आणि ज्या ज्ञानेश्वर माऊलीने केवळ भारताला नाही तर सगळ्या जगाला संदेश दिलेला आहे, काय विश्वची माझे घर. विश्वची माझे घर म्हणजे केवळ आपलं गाव नाही, आपली ग्रामपंचायत नाही, केवळ आपला तालुका जिल्हा नाही, केवळ आपलं राज्य देश नाही, तर अवघं जग हे माझं घर आहे. अशा प्रकारचा दूरदृष्टिकोन, अशा प्रकारची दिव्य शक्ती ज्यांनी जगाला दिली ते संत ज्ञानेश्वर माऊली, की ज्यांना माऊली म्हणून संबोधलं जातं, ज्यांना आई म्हणून समजलं जातं आणि त्या आईची लेकर सगळ्या जगभर विखुरलेली आहेत, अशा या पावन पवित्र मंगलस्थानी आज आपण इथे आहोत हे आपलं किती मोठं भाग्य म्हणायला पाहिजे. आणि अशा या छत्रछायेमध्ये, अशा या पवित्र मंगल या स्थळामध्ये, वास्तूमध्ये, या परिसरामध्ये आज 104 कन्या रत्न असलेल्या पालकांचा, आईंचा, वडिलांचा इथे सन्मान होत आहे. याच्यासारखं पवित्र आणि पुण्याचं काम कुठलंच नाही.
ती जी आई आहे, ती जी मुलगी आहे, ही या समाजाचं ऑक्सिजन आहे. दोन सेकंद जरी आपल्याला ऑक्सिजन मिळाला नाही, काही क्षण जरी आपण ऑक्सिजन पासून दूर राहिलो तर आपण गुदमरून जाऊ, आपण मृत्यू पावू, आपण या जगातून नाहीच होऊ. तेवढंच महत्व या मुलीचं आहे, या आईचं आहे. आई म्हणजे समाजाचा ऑक्सिजन आहे. मग ऑक्सिजनच नसेल तर आपण जिवंत राहू का? ऑक्सिजनच नसेल तर हा देश, हे जग, हे जिवंत राहील का? पर्यावरण असं सांगत, अध्यात्मशास्त्र असं सांगत की आई म्हणजे कुटुंबाचा आत्मा नाहीये, केवळ कुटुंबाचा आत्मा नाहीये तर हे जगाचं ऑक्सिजन आहे. जीवन जगण्यासाठी ते आवश्यक आहे, जीवन संपन्न करण्यासाठी ते आवश्यक आहे, जीवनाला आनंद निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. आणि याच उद्याच्या आईला येण्यासाठी इथे प्रतिध्वनित केला जातो की किती मोठी शोकांतिका आहे. विचार करा, आज मुलगी जर जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार आहे का? उद्याची आई जर निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होणार आहे का? मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला नाही तर मानव वंश पुढे जाणार आहे का? मग कोण झाला वंशाचा दिवा? म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा. वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा? म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. पंटीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो, पंटीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष, जन्म तर स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला? आईची महती कशाला हवी सांगायला? चला सज्ज होऊया स्त्रीभ्रूण हत्या थांबवायला, चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला. पहिला कलम ठराव आपल्या महिला मंडळ घेऊ शकतील, तो ठराव आपल्या ग्रामपंचायतीने घेता येईल. तो ठराव असा घ्यायचा आहे की आमच्या गावामध्ये, आमच्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचे आम्ही स्वागत करू. अशा प्रकारचा ठराव ग्रामपंचायतीने करावा, महिला मंडळांनी करावा. आणि शाळेसाठी 1 रुपयाची जादू योजना आहे, शून्य जन्म आनंद सोहळा साजरा करायचा. म्हणजे मुलीचा जन्म झाला तर जाहीररित्या तिचा सन्मान करायचा, आनंद व्यक्त करायचा, तिला झपलं द्यायचं, आईची खणानाराने ओटी भरायची, सासूबाईंना सुद्धा फूल आणि नारळ घेऊन त्यांचा सन्मान करायचा. ज्ञानराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आपण आयोजन केलेलं आहे. त्याचा आज दुसरा दिवस आणि अतिशय महत्वाचा ठराव. ज्ञानराज पतसंस्थेच्या संचालक, त्याचबरोबर रौप्य महोत्सव समितीचे सर्व सदस्य, अध्यक्ष माननीय धनंजय शेठ काळे, संस्थापक अध्यक्ष माननीय रामदास शेठ बावळ, उपाध्यक्ष माननीय प्रसन्नांना डोके, सचिव आणि अध्यक्ष ज्ञानेश्वर ग्रामती मंडळ किशोर शेठ बापूराव कुडाळ कुराळे, ॲडव्होकेट दत्तात्रय विठ्ठलराव भागवत, नेताजी दादा डोके सदस्य माजी पंचायत समिती जुन्नर, अनवर आदिलतीत मनियार व्हाईस चेअरमन ज्ञानराज पतसंस्था, हमीद पापाबाई जमादार मुख्य कार्यकारी अधिकारी, या सर्व संचालकांच्या वतीने आणि रौप्य महोत्सव समितीच्या वतीने आज या ठिकाणी मी या ठरावाचं वाचन करीत आहे. ज्ञानराज पतसंस्था रौप्य महोत्सव समिती सभा दिनांक 25/11/2013 मंजूर ठराव क्रमांक 1 ची नक्कल. विषय क्रमांक 1, स्त्री जन्माचे स्वागत करा, ज्ञानराज कन्या जन्म आनंद सोहळा ठराव. स्त्री भूषण हत्येचे वाढते प्रमाण समाजात पोकळून टाकीत आहे. मुलींची संख्या कमी कमी होत चालली आहे,
व त्यामुळे मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही। शिवाय समाजामध्ये अनाचार व दुराचार वाढीस लागला आहे। हे सर्व थांबविण्यासाठी श्री जन्माचे स्वागत करा। चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांना आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केले आहे। त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही हा ठराव घेत आहोत। ठराव क्रमांक 1 नुसार ठरवण्यात येते की जानेवारी 2014 पासून सभासदांच्या जन्म झालेल्या मुलींच्या नावे सामाजिक बांधिलकी फंडातून 15,000 रुपये रकमेची ठेव पावती करण्याचे सूचक प्रसन्न सुमंत डोके, अनुमोदक संजय नारायण खंडागळे ठराव सर्वांमध्ये मंजूर। आळे गावामधील आळे संतवाडी कोळवाडी या तिन्ही ठिकाणची असणारी प्रथम ज्ञानराज पतसंस्थेच्या वतीने हा मुलींच्या जन्माच्या निमित्ताने हा जो ठराव आज झालेला आहे ही खऱ्या अर्थाने सुवर्णाक्षरांनी नोंद करण्यासारखा हा ठराव आहे। अभिनंदन करते मी ज्ञानराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित यांचे आणि त्यांचे माननीय अध्यक्ष, माननीय सर्व संचालक मंडळ, माननीय सर्व सभासदांचं की त्यांनी आज स्त्री जन्माचे स्वागत करा विषयी आज जो ज्ञानराज कन्या जन्म आनंद सोहळा ठराव इथे घेतलेला आहे आणि सदस्यांच्या कुटुंबांमध्ये जन्मलेल्या प्रत्येक मुलीचं स्वागत 15,000 रुपये ठेव पावतीच्या रूपाने केलं आहे। जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं सर्वांचं अभिनंदन करूया। ही योजना केवळ 15,000 नाही तर प्रत्येक मुलगी लखोपती होण्याची ही योजना आहे। लक्षपूर्वक ऐका की पतसंस्थेने प्रत्येक मुलीच्या नावे 15,000 रुपयाची ठेव पावती 20 वर्षापर्यंतची करण्याचा निर्णय जो घेतलेला आहे तर हे 15,000 रुपये जेव्हा 20 वर्ष ठेवले जातील तर या 15,000 रुपयांचं 11% व्याजाने 1,00,000 रुपयेपेक्षा जास्त रुपयाची मानकरी ही आपली कन्या होणार आहे। म्हणजे हा ठराव केवळ साधा सुद्धा ठराव नाही, केवळ 15,000 रुपयाचा ठराव नाही तर हा ठराव लखोपतीचा ठराव आहे। प्रत्येक मुलगी लखोपती होणार आहे म्हणून तशा लाखशा टाळ्या आता वाजल्या पाहिजेत। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे। माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन। स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे। मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पंटी आहे, तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे। मी हुंडा घेणार नाही, मी हुंडा देणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही। मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत। हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचा आहे। भारत माता की जय, वंदे मातरम।
सावित्रीचा वसा सुद्धा त्यांनी घेतलेला आहे। या ठिकाणी मला सुचलेली दोन ओळींची कविता बोलून मी थांबणार आहे, पण त्यापूर्वी मी सुधाताईंच्या नावाचा अर्थ या ठिकाणी मला आता लगेच उमगला। सुधा म्हणजे अमृत। ज्या वेळेला समुद्र मंथन झालं त्यातनं अमृत बाहेर आलं। सुधाताई तुम्ही प्रत्येक गर्भातल्या कळीचा अमृताचा थेंब आहात। अमृतामुळे संजीवनी मिळते, मनुष्याला जीवनदान मिळतं। तुमचं नाव आई वडिलांनी ठेवलं असेल, पण तुम्ही तुमच्या वागण्यातून आणि बोलण्यातून आणि समाजाच्या कार्यातून ते सार्थ केलेलं आहे। हे अमृताचे थेंब आज आमच्या ज्ञानराजच्या तर्फे आमच्या आयभूमीमध्ये पडलेले आहेत। स्त्रियांचं निश्चितच स्थान वाढल्याशिवाय राहणार नाही। छोटीशी कविता करून कार्यक्रम संपवणार आहे। तू बनू नकोस सीता त्या रामाची, लोक तुला अबला म्हणतील। तू बनू नकोस द्रौपदी त्या पांडवाची, अगं पांचाली तर ठीक पण दुसरे काय म्हणतील। तू हो ना जिजाऊ त्या शिवबाची, लोक तुला राष्ट्रमाता म्हणतील। पण त्याही पेक्षा तू सावित्री हो ना ज्योतिबाची, लोक तुला क्रांती ज्योती म्हणतील। लोक तुला क्रांती ज्योती म्हणतील। क्रांती ज्योती सुधाताईंचं मनापासून आभार, अभिनंदन, स्वागत।